कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करावा आणि पोलिस दलाचं मनोबल वाढवावं अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळानं मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे आज केली विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या समाज समाजमाध्यमांमध्ये असंसदीय शब्दात टीका करणाऱ्या धमकी देणाऱ्या तसंच पोस्ट टाकणाऱ्यांविरुद्ध देखील कडक कारवाई करावी अशी मागणीसुद्धा भाजपाच्या शिष्टमंडळानं केली आहे यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर खासदार गोपाळ शेट्टी मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आमदार आशिष शेलार उपस्थित होते राज्यात सुरक्षित अंतराचं पालन न होता अनावश्यक कारणांसाठी गर्दी केली जात आहे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना स्वगृही जाण्यासाठी प्रवासाची परवानगी शासनानं नुकतीच दिली आहे केंद्रीय गृहमंत्रालयानंही मजुरांच्या प्रवासासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करायला परवानगी दिली आहे त्यामुळे पुन्हा रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी उद्भवू शकते ही बाब लक्षात घेऊन त्याचंही नियोजन करावं असं दरेकर यांनी सांगितलं